एक महत्त्वाची गोष्ट जी आपण बेडेकर हॉस्पिटलच्या आपल्या वर्कशॉप्समध्ये कव्हर करतो ती म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हणलं की सगळे कपल्स हातवरती करतात जे प्रेग्नेंट आहे. आम्ही व्यायाम करतो काय करता विचारल्यावर उत्तर येतं आम्ही वॉकिंगला जातो. वॉकिंग हा व्यायाम आहे पण त्या व्यतिरिक्त अजून कितीतरी अजून व्यायाम आहेत जे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचे आहेत प्रेग्नन्सी तुमची सुलभ सुदृढ आणि आरामात जाण्यासाठी. श्रेया, व्यायाम केल्याने माझं बाळ एकदम गुटगुटीत जन्माला येईल का? काहीही कनेक्शन नाही. व्यायाम हा आई स्वतःसाठी करते आणि येस, इनडायरेक्टली त्याचा फायदा हा तुमच्या बाळाला होतो. ब्लड सर्क्युलेशन वाढतं, ऑक्सिजन सप्लाय वाढतं, जी आई फ्रेश आणि आनंदी राहते तिचं बाळ फ्रेश आणि आनंदी राहतं. पण तुमच्या व्यायाम करण्याचा आणि बाळाच्या गुटगुटीत होण्याचा काहीही संबंध नाही. पण व्यायाम हा कोणकोणता केला पाहिजे? पहिली गोष्ट, व्यायाम हा व्यवस्थित शिकल्याशिवाय करू नका. कोणाच्या तरी अंडर प्रॉपरली व्यायाम शिकले, व्यायाम शिकणं आपण ह्या वर्कशॉपमध्ये शिकवतोच. बेडेकर हॉस्पिटलमध्ये रुटीन योगा पण घेतले जातात जेणेकरून प्रेग्नंट लेडीला रुटीन गायडन्स मिळेल. तो व्यायाम शिकून व्यवस्थित समजून घेऊन सायंटिफिक पद्धतीनेच केला गेला पाहिजे. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, व्यायाम करताना कपडे हे असे घाला जे सुटसुटीत आणि लूज असते, लूज फिटिंग, जेणेकरून तुम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारचं काचणं वगैरे प्रकार होणार नाही. सो फॉर ऑल ऑफ यू, एक्सरसाइजेस आर इम्पॉर्टंट. वॉट आर ऑल द टाईप्स ऑफ एक्सरसाइजेस दॅट आर इम्पॉर्टंट? वजायनल टोनिंग, त्या जागेचं टोनिंग जिथून बाळ बाहेर येणार आहे. ब्रेस्ट टोनिंग म्हणजे स्तन त्याचं वजन वाढल्यामुळे ते सॅग व्हायला लागतात ब्रेस्ट, ते आपल्या जागेवर शेपमध्ये राहणं, म्हणून त्याचं टोनिंग. इनर थाईज, सी बाळाचं जसं जसं वजन वाढेल आणि तुम्ही प्रेग्नन्सीत पुढे पुढे जाल तसा तसा पायांवरती लोड वाढतो. खूप जणं म्हणतात नाही पाय खूप जास्त दुखतात, पाय लोड नाही घेऊ शकत आहेत म्हणून दुखतात. जर आपण पायाची ताकद वाढवली तर तुम्ही तो लोड चांगल्या तऱ्हेने घेऊ शकाल. आणि त्याच्याचबरोबर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट जी लोकांच्या डोक्यात आहे, तुम्ही गरोदर आहात ना म्हणजे बॅक पेन तर होणारच, तसं कुठेही लिहिलेलं नाही. जर तुम्ही तुमचं पोश्चर नीट ठेवलं आणि रुटीन एक्सरसाइजेस केली तर तुम्हाला बॅक पेन होत नाही. मी असं म्हणेल का बॅक दुखतच नाही आहे? दुखती आहे, ताण आहेच आहे, शेवटी तुम्ही प्रेग्नंट आहात, पण त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही तुमचं डे टू डे काम खूप व्यवस्थित करताय, म्हणून व्यायाम शिकून व्यवस्थित करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघत राहा व्यायाम कोणकोणते करता येतील.